नमस्कार, विदर्भ दर्पण न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बघूया आजच्या प्रमुख घडामोडी. महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार विकास ठाकरे, विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार, आमदार अभिजित वंजारी यांनी तोंडाला काळ्या फिती बांधून बदलापूर घटनेचा नागपुरात निषेध नोंदवला. हिंगणा येथील शिवसेना गटाकडून बदलापूर येथील बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात मूक आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला. बैलबंडीला जंगली डुक्कर समोर आल्याने बैलबंडी तलावात बुडून बाप लेकाचा मृत्यू झाल्याची घटना यवतमाळमध्ये घडली. काटोल शहरातील कॉलेज, शाळा, बसस्टँड परिसरात विद्यार्थ्यांसोबत होत असलेली स्टंटबाजी, वाहतवारी आणि छेडछाडचे प्रकार वाढत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चेतन उमाठे यांच्या नेतृत्वात काटोलचे पोलीस निरीक्षक मेश्राम यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. सावनेर शहराच्या गांधी चौकमध्ये सामाजिक, राजकीय, शिक्षक आणि शेकडो विद्यार्थ्यांनी बदलापूर घटनेचा निषेध नोंदवित आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली. रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्माचे अंतिम पैगंबर हजरत मोहम्मद यांच्यावर आक्षेपी बोलल्याबद्दल काटोलात निषेध मोर्चा 23 ऑगस्टला काढण्यात आला. यावेळी अनिल देशमुख यांनी निंदा केली आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचा समाचार घेतला. काटोल शहरातील आंबेडकर चौकात बदलापूर घटनेच्या निषेध काळ्या फिती बांधून मूक आंदोलन करून निषेध केला. अकोला जिल्ह्यातील धोकाधडी करणाऱ्या बाप लेकाला प्रहार पक्षांनी केले बाहेर.